कुलस्वामी खंडेरायांच्या सहवासानं आणि वास्तव्यानं पुढील झालेल्या आंबेगाव तालुक्यातील धामणी गाव तालुक्या म्हणजे सर्वसमावेशक विकासाचं प्रतीक अशाच धामणी गावामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे अठ्ठ्याऐंशीवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे कन्या आणि जयंतीचं औचित्य साधून यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे लेकी सुना शिकल्या जर तर आनंदाने भरेल घर असं आपण नेहमीच म्हणतो पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लेकी सुनांचं शिक्षण म्हणजे अशक्यप्राय गोष्ट महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेमधनं आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रत्यक्ष सहभागामधनं खऱ्या अर्थानं उदयास आलेली चळवळ म्हणजे बाया वापड्यांचे शिक्षण अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आंबेगाव तालुक्यामधील बहुतेक गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे पारगाव शिंगवे निरगुडसर लोणी जारकरवाडी वडगावपीर मांदळेवाडी आदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसह गावामध्ये देखील हा दिवस कन्या दिन म्हणून साजरा केला जातो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी यांच्या वतीनं देखील हा कार्यक्रम उत्साहात पार पडलाय यानिमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सभागृहामध्ये गुणवंतांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण आणि आरोग्य सेवा संस्थेच्या संचालिका सुनीता विधाटे या होत्या त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडून दाखवला सरपंच सागर जाधव सावतामाळी विकास मंडळाचे उपाध्यक्ष दादाभाऊ भूमकर गणपत विधाटे महेंद्र भुमकर मच्छिंद्र अमाप रूपेश विधाटे बाबाजी विधाटे आनंद जाधव कविता कोठावळे विजय हिंगे स्नेहा बोंबे शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मेंगडे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले आणि विद्यार्थी इथे उपस्थित होते यावेळी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुलेंची हुबेहुब वेशभूषा साकारून सावित्रीबाई फुलेंचा जीवनपट उलगडला सावित्रीबाई फुले शिक्षण आणि आरोग्य सेवा संस्थेच्या वतीनं विविध परीक्षा तसेच कला क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सरपंच सागर जाधव प्राचार्य मेंगडे सुनीता विधाटे यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं सूत्रसंचालन अंकुश भूमकर यांनी केलाय तर आभार अक्षय विधाटे यांनी मांडलेत संतोष सी चोवीस तास पारगाव सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी